नमस्कार मित्रांनो, आज आपण डोंबिवलीमधील एका नावाजलेल्या अशा विद्यानिकेतन या शाळेत आलो आहोत. ही शाळा डोंबिवली ईस्ट मानपाडा रोड येथे स्थित असून या शाळेचे प्रिन्सिपल माननीय श्री विवेक पंडित सरांसोबत आज आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत व शाळेबद्दल अजून खूप काही जाणून घेणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण सरांकडेच वळूया. सर, तुम्ही ही शाळा गेली 30 वर्ष चालवत आहात. त्या काळी अनेक नामांकित एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स होत्या. तर एक शाळा सुरू करणं आणि तिचं नाव विद्यानिकेतन ठेवणं यामागे तुमचा काय उद्देश होता? बेसिकली शाळा खूप होत्या, पण त्याच्यामध्ये एक भाग असा होता की शाळा असणं आणि विद्यार्थ्यांशी निगडीत किंवा पालकांशी निगडीत शाळांचं इंटरॅक्शन असणं हा महत्त्वाचा प्रकार होता. आणि मॅनेजमेंट बॅकग्राऊंडमुळे काही कुठलाही नवीन प्रोजेक्ट लाँच करण्यापूर्वी आपण मार्केट सर्वे घेतो, त्याप्रमाणे नॉट एक्झॅक्टली मार्केट सर्वे पण डोंबिवली ज्या काही शाळा होत्या आपण ज्यांना तथाकथित नामांकित शाळा म्हणूया त्यांच्या बऱ्याच जणांना मी जाऊन भेटलो आणि एक्झॅक्टली त्यांचं स्वरूप काय किंवा ते समजा आपण शेवटी शाळा कशासाठी असतात तर मुलांना ज्ञान देण्यासाठी असतात किंवा नवीन माहिती देण्यासाठी नाही, पण तेव्हा असं लक्षात आलं की शाळेत बहुतेक जे पाठ्यपुस्तक आहेत तेच सांगितलं जातं आहे आणि बऱ्याच वेळा पालकांचे जे काही प्रश्न असले ते सोडवण्यापेक्षा पालकांकडे फी देणारा एक घटक एवढंच आहे, तुम्ही फी भरा बाकी आमचं आम्ही बघू. मी पूर्वी जसं एक विनोदाने म्हटलं जायचं ना की तुम्हाला काय कळतं आहे शाळेतलं किंवा शिकवण्याचं, तुम्ही तुमचं फी भरण्याचं कर्तव्य करा आम्ही शिकवण्याचं करू. ह्याच्या पलीकडे जाऊन बदलत्या काळाप्रमाणे मुलांना काय किंवा समजतंय की नाही किंवा मुलांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असू शकतात, मुलांनाही समस्या असतात आईवडिलांकडनं, शिक्षकांकडनं, इतर मुलांकडनं आणि पालकांच्या ज्या काही असतात, ह्या सगळ्याचे मिळून एक काहीतरी अशी शाळा पाहिजे की जिथे पालकांनाही बोलता येईल, विद्यार्थ्यांनी मोकळेपणा करता येईल ह्याच्यासाठी. आणि म्हणून विद्यानिकेतन, विद्येचं घर, त्याच्यासाठी हे केलं की विद्यानिकेतन याच्यामागचं कारण की विद्येचं घर आहे. घरामध्ये कसं वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात पण तरी घर एकत्र असतं, त्याच्यासाठी म्हणून डोंबिवली शाळा अशासाठी की डोंबिवलीमध्ये सुशिक्षित समाज बऱ्याच प्रमाणावर आहे आणि बरेचसे जण ज्याला म्हणतात ना की मी त्याला डिस्क म्हणतो, डबल इन्कम सिंगल चाइल्ड, हा एक प्रकार आहे. आई वडील दोघे बाहेर जातात आणि मुलगा एक तर पाळणाघरात असतं आणि नंतर शाळेत असतं, त्यामुळे मुलांना देखील व्यवस्थित बघितलं जाईल, आईवडिलांची काळजी घेतली जाईल अशी डोंबिवलीत गरज निर्माण झालेली होती म्हणजे निदान माझ्यामध्ये तरी. सो म्हटलं लेट अस स्टार्ट अ स्कूल आणि म्हणून विद्यानिकेतन. सर, जसं आपण बोललात ही शाळा 1985 सुरू करण्यात आली होती, तेव्हा 20 ते 30 मुलांचा एक वर्ग ते आज सुमारे 2000 ते 2500 स्टुडंट्सचं अख्खं कुटुंब, हा प्रवास कसा वाटला? हा सगळा प्लॅन प्रवास आहे, कारण शाळा चालू करताना लहान प्रमाणावर चालू करा आणि जसं वामनाचं पहिलं पाऊल पक्कं झाल्यानंतर दुसरं पाऊल उचलायचं असतं, पहिल्यांदा शाळा चालू करा. कारण नवीन विचार आहे, डोंबिवलीचे बाकी किती सुशिक्षित असले तरी काय काय बाबतीत भयंकर परंपरावादी आहेत की शाळा म्हणजे कसं होतं माहिती आहे की नवीन शाळा आली हवा, तुमचे विचार चांगले आहेत पण तो प्रयोग दुसऱ्या मुलांवर करा, तो सफल झाला की मग आम्ही आमची मुलं शाळेत पाठवू, ही एक जनरल पालकांची मानसिकता असते. पालकांना मी देश देणार नाही पण असं असतं, म्हणजे ते म्हणतात ना घरोघरी ज्ञानेश्वर किंवा शिवाजी महाराज येऊ देत पण तो बाजूच्या घरात येऊ देत, आम्हाला तोशिश नको, आम्ही फळं घेऊ त्याची. त्यामुळे ही जी होती की नाही, ही जी डेव्हलपमेंट आहे किंवा प्रोग्रेस आहे हा प्लॅन्ड होता की एकच डिव्हिजन चालू करायची, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 2 डिव्हिजन, असं करत करत हा प्रोग्रेस केलेला होता. आणि कधी उगाच आता खूप जण येत आहेत म्हणून वर्गाची मुलांची संख्या वाढवा असं काही करायचं नाही, 10वीचे 200 मुलं बाहेर, ज्युनियरचे 200 मुलं आत, त्यामुळे हा प्रवास सगळा जो आहे तो नियोजित ह्याच्या प्रकारेच झालेला होता. काय काय गोष्टी जरा फास्ट झाल्या असतील पण तरी देखील एवढ्याही जोरात फास्ट होऊन दिलं नाही की तो आमच्या प्लॅनच्या बाहेर जाईल, कारण हे सगळं करताना कुठेतरी चाणक्य किंवा नाना फडणवीस समोर ठेवायला लागतात. सगळे सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, कारण हे कोणाकडून काही कर्ज न घेतलेलं आपण नाही, आपणच सगळी पैशाची व्यवस्था केलेली आहे. आपली फी सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल ती कमी होती, त्यामुळे बँकेनेही सांगितलं की आम्ही तुम्हाला काही देणार नाही कारण कोलॅटरल काय फेडणार कसे, त्यामुळे आपण किती वाढवू शकायचं. आणि परत मराठी स्वभाव कुठेतरी की आमची कुठेही ब्रँच नाही,
त्याप्रमाणे आम्ही कुठेही आणखीन शाळा वाढवायची नाही, ही आहे तीच चांगली करायची. त्यामुळे हे सगळं जे आहे ते ठरल्याप्रमाणेच झालेलं आहे. त्यामुळे 22 विद्यार्थी सुरुवातीला होते, आज 2500 पेक्षा जास्त आहेत आणि छान आहे, मनाप्रमाणे चाललं आहे. सर, या प्रवासात तुम्हाला काही अडथळे तर काही गमतीशीर अनुभवही आले असतील, तर यामधील तुमच्या कायम स्मरणात राहील असा एक अनुभव कोणता सांगाल? हल्लीच्या काळात म्हणजे कोरोनाच्या त्या शिक्षणाची ते गंमत झालेली आहे, कारण नोबडी टेक्स एज्युकेशन सिरियसली. पण ज्यावेळेला आपण चालू केलं होतं, गंमतशीर असं नाही पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम शाळा चालू असताना काही काही विनोदी प्रकार होऊ शकतात. बऱ्याच वेळेला असं एक जनरल एक असतं की शाळेत प्रवेश म्हणजे काहीतरी व्यवस्थापनाला किंवा मॅनेजमेंटला काही थोडंफार डोनेशनचं आम्ही दाखवलं की होतात. मी ते विनोदी अशासाठी हे करतो की बरेच वेळा एखाद दोन यायचं की स्कूल बहुत अच्छा आहे, हम दे देते है. मी पुढच्या वाक्याची नेहमी वाट बघायचो की आता पण ॲडमिशनचं कधी येतं आहे आणि मग ते यायचं वाक्य. मी अशासाठी हे विनोदी प्रकार म्हणतो की त्यांना जर माहिती असतं लोकांना की इथे ओळख किंवा पैसा चालत नाही तरी देखील लोक ते आमचं करमणूक व्हायचे, म्हणून मी त्यांना विनोदी म्हणतो आहे. आम्ही अशा वेळेस सांगायचो की बाबांना शाळा चांगली म्हणून जर देत आहे तर म्हणून द्या ना. त्याच्यामागे हे ते मागून शेपूट येतं की नाही की ॲडमिशन काय जरा देखो, तर तसं नाही. पण बाकी अडचणी म्हणजे कुठल्याही तत्वावर शाळा चालू करताना जो काही परंपरा प्रचलित सगळं जे काही असतं फ्रेमवर्क त्याच्यामध्ये न बसणारं आलं की थोडासा त्रास होऊ शकतो. पण त्रास म्हणजे काय की कधी कधी तुमचं एखादं ॲप्लिकेशन असेल ते थोडं डिले होतं. पण एक गोष्ट लक्षात आम्ही नेहमी ठेवतो की जे काय असेल नियमानुसार जायचं. डिले होऊ शकतो पण डिनाय करू शकत नाही आणि आपल्या हक्कांसाठी भांडायचं असं नाही. पण आपला हक्क जो आहे तो सतत सांगत राहायचं की हे आम्हाला तुम्हाला द्यायला पाहिजे आणि ह्या ठराविक ह्याच्यात अडचणी एवढंच. बाकी आता शहराच्या बाहेर इकडे लांब आलो, ज्यावेळेला आम्ही इकडे आलो त्यावेळेला मानपाडा गाव असं काहीच नव्हतं, काही शेकड्यात होते, आता बघता तुम्ही काय आहे. पण ते सगळं असताना देखील इथे कुठलाही आम्हाला त्रास झाला नाही. बऱ्याच ठिकाणी असं उगाच म्हटलं जातं की स्थानिक माणसांचा त्रास होतो, आम्हाला स्थानिक माणसांचं खूप सहकार्य लाभलं. आणि पण त्यात एक झालं की आम्ही पहिल्यांदा जागा जशी आम्हाला कम्पॅरेटिव्ह स्वस्तात मिळाली होती म्हणजे कमी किमतीला, शाळा वाढायला लागल्यानंतर आजूबाजूला वस्ती वाढायला लागल्यानंतर जागेचे भाव वर गेल्यानंतर त्याचा तडाखा आम्हाला पुढची जागा घेताना झाला होता. म्हणून तेच म्हटलं ना की साक्षरता वर्गाचा पहिला अर्ज मास्तरविरुद्ध जातो ना, तसा प्रकार की शाळेच्यामुळे आजूबाजूच्या जागांचे भाव जे वाढले त्यात आम्हाला थोडाफार त्याचा फटका बसला, पण आणखीन काही नाही. सर, या शाळेच्या बॉय स्टुडंटसाठी एक रूल आहे केस, की त्यांचे जर केस वाढले असतील तर त्यांनी आर्मी हेअर कट करावा. हा रूल अंमलात आणण्यामागे काही खास कारण काय आहे? आपण जेव्हा शाळेत येतो तेव्हा आपण निदान दिसायला तरी सगळ्यांनी एकसारखं थोडंफार दिसायला पाहिजे, चेहऱ्याचं म्हणून म्हणत नाही, युनिफॉर्म तुमचा सेम असतो. मुलींना आपण काळे कुंकू कंपल्सरी केलेलं आहे. फक्त मुलांचं असं होतं की प्रत्येकाची हेअरस्टाईल जी असते ती वेगवेगळी असते आणि हेअरस्टाईल करताना बरेच वेळा मुलगे हे त्यांचं जे कोणी आराध्य दैवत सिनेमा कलावंत असतो त्याप्रमाणे स्वतःची हेअरस्टाईल करायला लागतात, किंवा ज्या कुठे ज्याला म्हणतात हेअर ड्रेसिंग आर्टिस्टकडे जात असतील. पण मला वाटतं सगळ्यांचं जर एकच आहे तर केस कमी असलेले बरे, ते आरोग्यालाही चांगलं असतं, उन्हाळ्यात तर आणखीन चांगलं असतं. आणि एक आपली आयडेंटिटी होते की उगाच केस कशाला वाढवायचे. आर्मी कट असं मी कधी म्हटलेलंच नाही आहे. माझं म्हणणं काय की केस बारीक आम्ही दाखवलेलं आहे, म्हणजे आम्ही असं झिरो कट वगैरे काय म्हटलेलं नाही आहे. तुलाही आठवत असेल की आपल्या हाताची अशी घालून जेवढं ह्याच्या पेरांच्या वर राहील तेवढं तुम्ही कट करा. आणि असं नाही की तिथे मीच माझी बोटं फिरवतो तुमच्या डोक्यातनं, असं नाही, स्वतःच्या ह्याने करायचं असतं. त्यामुळे तुमच्या केसांना लाईनमध्ये ठेवा एवढंच असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की केस वाढायला पाहिजेत, म्हणजे वाढीव केस ठेवून मुलांना असा कुठला वेगळा ज्याला म्हणतात कॉम्प्लेक्स येतो का काही की आपले केस कमी आहेत? कॉम्प्लेक्स येऊ नये. दुसरी गोष्ट अशी की मी दिसतो कसा याच्यापेक्षा मी आहे कसा हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल वगैरे करून जातो ॲप्रोच होतो त्यामुळे पहिले इम्प्रेशन ठीक आहे. लुक स्मार्ट टेक हार्ट विन द मार्ट हे मार्केटिंगला ओके, पण शाळेत आल्यानंतर अरे ह्याचा हेअरकट असा आहे मला पण असा करायला पाहिजे हे विचारापेक्षा आपण सगळे एकाच टाईपचे आहोत ना.
तो प्रकार आहे. आणि मुलांचं का, मुलींचं पण काय काय वेळेला थोडंसं हे असतं ना, जनरली 8वी 9वीनंतर मुलींना असं वाटायला लागतं की हळूच कंदिशी काळी टिकली असते. आता टिकली नाव का देतं ते मला कळत नाही, कारण ते टिकत नाही जास्त वेळ कपाळावर. कुंकू, मी नेहमी कुंकू म्हणतो, ते कुंकू लावून यायला पाहिजे ना, काहीतरी एक युनिफॉर्मचा भाग. तुम्ही मुलांनी आणखीन एक विचार करायला पाहिजे की जसे केसांबद्दल आपण म्हणतो किंवा कुंकू, तसा आपला युनिफॉर्म गुलाबी आणि काळा का आहे ह्याचाही विचार तुम्ही करायला पाहिजे. कारण गुलाबी आणि काळा हे दोन आयुष्याचे रंग आहेत. काळा हे ज्याला म्हणतात ना की शाश्वत आहे, चिरस्थायी स्वरूपाचा रंग आहे, आणि गुलाबी म्हणजे तुमचं जे आत्ता विद्यार्थी वय आहे, आपण त्याला अगदी शुद्ध मराठीत बागडायचं खेळायचं वगैरे असेल आणि बऱ्याच वेळा अभ्यासाचं, त्याचं म्हणून पिंक आहे. पिंक इज कलर ऑफ लाईफ. ह्याच्यासाठी केलेलं आहे, म्हणजे आपण नियम जे कुठले केलेले असतील ह्याच्यामागे एक काहीतरी भावना असते, एक तत्व असतं. सर, एका स्टुडंटने त्याच्या किंवा तिच्या पर्सनल क्वालिटीज आणि अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये समतोल कसा साधावा? सी, वैयक्तिक गुण म्हणजे त्याचे इनबिल्ट जे असतं, प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे येतं, आणि शैक्षणिक जे काही स्किल वगैरे असतं हे काही डिराईव्ड असतं. काही जणांना गणिताची आवड असते, ही नैसर्गिक असू शकते, पण काही जणांना, बऱ्याच जणांना इन्क्लुडिंग मी, गणित जास्त आवडत नाही. पण ह्याच्यासाठी काय होतं माहिती आहे का, की शेवटी तुम्ही लेटस्ट आहे की आयुष्य एखादा माणूस किंवा व्यक्ती यशस्वी आहे की नाही हे जर त्याच्या फायनान्शियल ह्याच्या जर ठरायचं असलं, तर मग व्यक्तीने आपले वैयक्तिक गुण जे आहेत हे राखून ठेवायचं, प्रिझर्व्ह करायला पाहिजे. आणि पुढे काय आहे की 5 वर्षांनी आणखीन मार्केटला स्कोप काय, पूर्वी सगळं IT चालू होतं, आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही काळाने येणार आहे तर अशा वेळेला हे सगळी लोकं एक्स्ट्रा होऊन जातील. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता जी आहे 10वी 12वीनंतर, तर तुम्ही असे कोर्सेस लक्षात घ्यायला पाहिजे की पुढे मार्केटमध्ये काय आहे. राहता राहता वैयक्तिक जे आपलं असतं की नाही, किंवा कधी हॉबीज म्हणूया, संगीताचे असते, स्टॅम्प कलेक्शन कुठलंही, ह्याने आपल्याला मानसिक समाधान खूप मिळतं. की जे बाकी तुम्ही काय अचीव केलं हे नुसतं बाहेर लोकांना बरं वाटतं बघायला, वा किती मोठा झाला, पण तो माणूस आतून किती दुःखी असू शकतो किंवा मला हे करता येत नाही आहे. ह्याच्यासाठी एक बॅलन्स अशासाठी पाहिजे की शिक्षणामध्ये व्यवस्थित अपग्रेड व्हायला पाहिजे, किंवा जास्त चांगले मार्क हे माझ्या मते बुद्धीचं मुळीच लक्षण नाही आहे. ठराविक अभ्यासक्रमाचं तुम्ही त्यावेळेला जे युअर ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस त्या 3 तासात जे तुम्ही करता त्याच्यावर तुमचं हुशारी ठरते की ते चुकीचं आहे. पण वैयक्तिक तुमचं जे असतं की नाही इनबिल्ट, ते कधीही कुठे राहतं. आता 10वीला जे मुलं पास झालेली आहेत, समजा मी आता मार्चमध्ये समजा परीक्षा झाली असते, तर माझं जूनमध्ये जर 10वीचा परत पेपर घेतला असता तर किती मार्क मिळतील. कारण शैक्षणिक जे काही प्रगती तथाकथित म्हणतो की नाही, ते तेवढ्यापुरतीच आपण करतो, पिरियॉडिकल असतं. म्हणजे पूर आल्यानंतर आपण जसं म्हणतो ना लगेच सावधानी, असं असतं. ते शैक्षणिक गुणांचा पूर येतो हल्ली आला तसं, पण वैयक्तिक फॉर एव्हर असतं. 2-4 उदाहरण देतो ना, की आता काशीनाथ घाणेकर डॉक्टर झाले, पण जो आतला होतो की नाही तेच शेवटी त्याने ठेवलं. ही कुड अफोर्ड इट. गिरीशोक बघा, ही सगळी मंडळी ज्याला म्हणतात, किंवा शैक्षणिक गुणांवरच तुमचा पुढचं ठरेल असं नाही, अर्थात सचिन तेंडुलकर शतकात नाही एखाद जन्माला येतात, त्यामुळे लगेच सचिन आला म्हणजे मी का नाही. कारण काही काळेला असं होतं की शिकलेले असायला पाहिजेत मंत्रिमंडळात, मग कोणतरी सांगतो वसंतदादा कुठे शिकले होते, इंदिरा गांधी कुठे शिकले होते, पण चांगल्या नेत्या होत्या की नाही. वैयक्तिक जे तुमचं असतं ना ते शेवटी बाहेर येतं, कारण तुमची जी बोलायची पद्धत असते किंवा इतर जे ज्ञान असतं की नाही हे तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचं असतं. नाही तर हल्ली असं असतं की जे पुस्तकात नाही ते ज्ञान नाही. ती एक स्टोरी तुम्हाला सगळी माहिती असेल, वादळात ते चालले ते होडी, तसंच आहे ते. आपलं जे ओरिजिनल जे बिल्टिन आहेत की नाही त्या जोपासायला पाहिजेतच, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, कारण अभ्यास हा व्यवहाराचा भाग आहे. त्याप्रमाणे काय काय ते कॉम्प्रोमाइज करायला लागतं.